हॅलो स्टुडंट्स टुडेज लेक्चर वे आर गोइंग टू कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ कार्नेशन ओके आपण पाहत आहोत कल्टिवेशन ऑफ फ्लावरिंग प्लांट्स इन ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी ऑर पॉलीहाऊस मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ओके म्हणजे पॉलिहाऊसमध्ये आपण फ्लावरिंग प्लांट्स कशा कल्टिवेट करायचे किंवा कोणत्या प्लांट्स आपण कल्टिवेट करू शकतो ओके तर त्यामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं रोज बघितलं ट्युबरोज बघितलं जरबेरा बघितलेला आहे आता नेक्स्ट आपण बघा बघणार आहोत कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ कार्नेशन फ्लावर ओके देन इम्पॉर्टन्स अँड युजेस मग त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत का म्हणून आपण ते यूज करायचं आहे आणि का त्याचं कल्टिवेशन करायचं आहे कार्नेशन्स आर एक्सलंट फॉर कट फ्लावर्स बेडिंग पॉट्स बॉर्डर एडिंग एजिंग इंडोअर्स अँड रॉक गार्डन्स ओके मग ते एक एक्सलंट कट फ्लावर आहे डेकोरेशन पर्पजसाठी आपण त्याचा यूज करू शकतो म्हणून त्याचं इम्पॉर्टन्स आहे वेडिंग त्यानंतर पॉट्स बॉर्डर्स एजिंग इंडोर अँड रॉक गार्डन्स यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो कार्नेशन्स आर ऑफन वॉर्न ऑन स्पेशल ऑकेजन्स स्पेशली मदर्स डे अँड वेडिंग्स त्याचा स्पेशली यूज कुठे केला जातो मदर्स डेला त्याचा यूज केला जातो आणि वेडिंग न फेस्टिवल असेल त्यावेळेस आपण त्याचं काय करू शकतो यूज करू शकतो कार्नेशन्स आर ऑल्सो यूज ऑन टीचर्स डे टू एक्सप्रेस ॲडमायरेशन अँड ग्रॅटिट्यूड टू टीचर्स ओके मग ते टीचर्स डेच्या दिवशीसुद्धा काय करतात ते यूज करतात देन कार्नेशन्स आर कमर्शियल युटिलाइज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ परफ्युम्स इन फ्रा फ्रान्स अँड नेदरलँड्स मग कार्नेशन्स फ्लावरचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं त्याचा परफ्युम्स बनवला जातो फ्रान्स अँड नेदरलँड्स या ठिकाणी द व्होलाटाइल ऑइल अ कार्नेशन कंटेन्स फोर्टी पर्सेंट बेन्झिल बेन्झाईट थर्टी पर्सेंट युजेनॉल सेवन पर्सेंट फिनालिथाईल अल्कोहोल फाईव्ह पर्सेंट बेनझिल सिलिसा सिलिसेट अँड वन पर्सेंट मिथाईल सॅलिसेट सिलेट अबाउट व हंड्रेड ग्रॅम ऑफ ऑइल इज टेन फ्रॉम फाईव्ह हंड्रेड के जी ऑफ फ्लावर्स मग वन हंड्रेड ग्रॅम ऑइल आपल्याला फाईव्ह हंड्रेड के जी फ्लावर्सपासून काय आहे एक्स्ट्रॅक्ट होतं देन देर आर थ्री मेन टाईप्स ऑफ गार्डन कार्नेशन म्हणजे थ्री टाईप्स आहेत बॉर्डर मायलमाइेशन कार्नेशन दिस प्लांट्स आर स्टीपर अँड हॅव अ ब्रॉड लिव्ज गिव्हिंग देम ए मॅस्यू ॲपिअरन्स द फ्लावर आर लार्ज डबल फ्रॅगरन्स डबल फ्रॅगरंट अँड जनरली हॅव अ पिंक शेड द बर्ड आर युनिक परपिच्युअल विच हाव लाँग अँड पॉईंट ऑफ बर्ड ओके मग हे काय कार्नेशन फ्लावर जे आहे बॉर्डर बॉर्डरसाठी यूज केलं जाईल लार्ज आहे डबल फ्रॅगरंट आहे ओके देन टाईप्स ऑफ कार्नेशन व्हरायटी ऑफ स्टँडर्ड टाईप्स मग त्याच्या टाईप्स जे आहेत एक डोमिनोगो त्यानंतर मास्टर बाल्टिको आलगर फ्युंटे त्यानंतर फॅलिकॉन अशा टाईपमध्ये काय त्याचे फ्लावरचे टाईप्स आहेत देन सॉईल मग कशी त्याची सॉईल आपण मेंटेन करायची कसं त्याचं बेड पर्पज करायचं आहे सँडिलोम सॉईल रिच इन ऑर्गेनिक मॅटर कंटेंट विथ फा पी एच फाईव्ह पॉईंट फाईव्ह टू सिक्स पॉईंट फायू आर मोस्ट आयडियल फॉर कार्नेशन कल्टिवेशन मग सॉईल लोम सॉईल आपण यूज करायची आहे आणि तिचा पी एच पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच एवढा पी एच त्याचा काय पाहिजे असला पाहिजे सॉईल मस्ट बी वेल ड्रेन बिकॉज द क्रॉप इज हायली ससेप्टेबल फ्युजारियम विल्ट ओके मग सॉईल कशी पाहिजे ड्रेन म्हणजे ती वॉटर ॲप सॉप करणारी पाहिजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची बेस्ट असली पाहिजे देन क्लायमेट कार्नेशन्स आर ग्रोन इन ग्रीन हाऊसेस बाय मेंटेनिंग ऑप्टिमम ग्रोविंग एन्हायरमेंट द ग्रोथ अँड फ्लावरिंग आर यूज इन्फ्लुएन्स बाय प्लांट्स जिनोटाईप लाईट टेम्परेचर कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द एन्हायरमेंट अँड कल्चर कल्चरल प्रॅक्टिसेस मग क्लायमेट जे आहे क्लायमेटमध्ये त्याचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे आहेत ते कसे पाहिजे त्याचे इफेक्टिव्ह आणि त्याचा काही बेनिफिट त्या प्लांटला झाला पाहिजे देन टेम्परेचर आयडियल टेम नाईट टेम्परेचर इज अ टेन टू इलेवन डिग्री सेल्सिअस ड्युरिंग विंटर थर्टी टू फिफ्टी पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस इन समर आयडियल डे टेम्परेचर एटीन टू ट्वेंटी फोर डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर जे आहे ते नाईटला टेन टू इलेवन डिग्री सेल्सिअसचं मेंटेन असलं पाहिजे नंतर विंटर सीजनला तेरा ते पंधरा डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे सॉरी विंटर सीजनला टेन टू इलेवन डिग्री सेल्सिअस त्यानंतर समर सीझनला तेरा ते पंधरा डिग्री सेल्सिअस आणि आयडियल टेम्परेचर जे असेल ते रेग्युलर टेम्परेचर एटी टू ट्वेंटी फोर पर्सेंट थेन लाईट लाँग डे प्लॅन क्रिटिकल फोटो फोटोपिरियड फॉर मोस्ट स्टँडर्ड अँड स्प्रे कार्नेशन्स इज अबाउट थर्टीन आवर्स ओके मग लाईट त्याला की थर्टीन आवर्स एवढी लाईट त्याला प्रोव्हाइड झाली पाहिजे कमीत कमी ह्युमिडिटी इट इज ऑफ ग्रीन हाऊस शूड बी मेंटेन एटी टू एटी फाईव्ह पर्सेंट ड्युरिंग बिगिनिंग ऑफ वेजिटेटिव्ह ग्रोथ अँड सिक्स्टी टू सिक्स्टी फायव्ह ड्युरिंग फ्युल ग्रो फुल ग्रोथ रे ग्रोथ स्टेज ओके त्याची ह्युमिडिटी जी आहे ती ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ह्युमिडिटी मेंटेन असली पाहिजे आणि वेजिटेटिव्ह ग्रोथ त्याची होण्यासाठी साठ ते पासष्ट डिग्री सी पर्सेंटेज एवढी ह्युमिडिटी त्या पॉली मेंटेन असली पाहिजे सी ओ टू टेन टू थर्टी पर्सेंट इन्क्रीज इन इल्ड इन्फ्लुएन्स बाय ओ टू ट्रीटमेंट अँड टेम्परेचर अँड लाईट कंडिशन्स दहा ते तीस टक्के टेम्परेचर काय केलं पाहिजे ओ टू कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये इन्क्रीज असलं पाहिजे जेणेकरून त्याचा टेम्परेचर मेंटेन राहील the best quality flowers can be produced when co2 concentration in greenhouse is maintained 500 to 750 ppm during daytime under high light intensity and in temperature range of 15, uh, 14 to 15 degrees celsius. okay, asha is the co2 concentration maintenance then propagation, terminal cuttings. then cuttings planted in. पॉर्ट्रेस ओके मग अशा प्रकारे त्याचं प्रॉपागेशन जे आहे ते करायचं आहे ओके देन नेक्स्ट रुटिंग ऑफ कल् कटिंग इन पोरट्रेस त्यानंतर रुटेड कटिंग्स ओके अशा प्रकारे काय करायचं पोर प्रोट्रेज म्हणजे काय करायचं त्याचं रुटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडं रुटेड कटिंग जे आहे त्याचं ते सेपरेट आउट करायचं आणि त्याला रूट फॉर्मेशन झाल्यावर ते त्याचं प्लांटेशन करायचं आहे देन बेड प्रिपरेशन बेसल फर्टिलायझर ॲप्लिकेशन देन बेड रेडी इज फॉर प्लांटिंग जसं बेड जे फर बेड आपण प्रो, uh, प्रो, प्रो प्रोड्यूस करणार आहोत किंवा डेव्हलप करणार आहोत त्याच्यामध्ये फर्टिलायझर त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण मिक्स करणार आहोत देन बेड रेडी फॉर प्लांटिंग मग ते बेड काय केले जातात मिक्स फर्टिलायझर त्याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर ते प्लांटिंगसाठी रेडी केली जातात द आयडियल बेड इज विड अँड हाईट आर सेवंटी फायव्ह टू हंड्रेड सेंटीमीटर अँड थर्टी टू फोर्टी फाय सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली द बेड लेंथ शुड नॉट एक सिट ट्वेंटी फाय से मीटर ए पाथ विड ऑफ द फोर्टी फायव्ह मीटर फोर्टी फायव्ह टू फिफ्टी सेंटीमीटर इज आयडियल अशा प्रकारे त्याचं बेडचं काय करायचं आहे प्रिपरेशन करायचं आहे देन प्लॅन्टिंग ट्वेंटी फायव्ह डेज ओल्ड रुटेड कटिंग्स एंड प्लांटिंग मग ट्वेंटी फायव्ह डेज नंतर काय करायचं त्या कटिंग जे आहेत ते प्लांट्स जे आहेत प्लांटलेट ते आपण काय करणार प्लांटिंग करणार प्लांटेशन करणार स्पेसिंग फिफ्टीन डिग्री सेल्सिअस फिफ्टीन सेंटीमीटर इन्टू टेन सेंटीमीटर फिफ्टीन सेंटीमीटर इनटू फिफ्टीन सेंटीमीटर अँड फिफ्टीन सेंटीमीटर इंटू ट्वेंटी सेंटीमीटर इतकं त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे स्पेसिंग असलं पाहिजे देन मेथड ऑफ प्लांटिंग फोर रो सिस्टीम देन सिक्स रो सिस्टीम ग्रो बॅक सिस्टीम ऑफ कल्टिवेशन अशा प्रकारे त्याच्या प्लांटिंग सिस्टीम आहेत एक फोर रो आहे एक सिक्स रो आहे आणि एक

मग एवढं त्याला ते फर्टिलायझर किंवा न्यूट्रियन मॅनेजमेंट जे आहे ते प्रोव्हाइड करायचं आहे इन टू इन ट्वेंटी टू फोर्टी स्प्लिट्स फॉर नाईट इंटरवल्स आफ्टर थ्री वीक्स आफ्टर प्लांटिंग गिव्स क्वालिटी ऑफ फ्लावर्स अशा प्रकारे त्याला न्यूट्रियन प्रोव्हाइड केल्यानंतर त्याचे फ्लावर जे आहे ते क्वालिटी प्रोड्यूस होतील ॲप्लिकेशन्स ऑफ यन एटी टू टू हंड्रेड पी पी एम अँड के टू ओ टू हंड्रेड पी पी एम ॲज अ फर्टिगेशन सोल्युशन ॲट टू हंड्रेड लिटर्स वॉटर थाउजंड मीटर स्क्वेअर एरिया रिझल्टेड इन बेटर प्लांट ग्रोथ अँड फ्लावर प्रोडक्शन अशा प्रकारे त्याचं ॲप्लिकेशन्स जे आहे या प्रकारे आपण त्याच्या गाईडलाईन जे आहेत त्या फॉलो केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला वेल डेव्हलप प्रोडक्शन आपल्याला होऊ शकतं देन वॉटर मॅनेजमेंट स्प्रेइंग ऑफ वॉटर थ्रू मिस्टिंग हॅज टू डन ॲट लिस्ट टू वीक्स आफ्टर थ्री वीक्स प्लांटिंग ड्रिप इरिगेशन हॅज टू ॲडप्टेड ओके मग अशा प्रकारे काय करायचं सर टू थ्री वीक्स असा इंटरवल ठेवून किंवा असं अंतर ठेवून आपण काय करू शकतो त्याला वॉटर प्रोव्हाइड करू शकतो देन मिस्टिंग मिस्टिंग मीन्स वॉट स्प्रिंग मेथडने सुद्धा आपण काय करू शकतो त्याला वॉटर प्रोव्हाइड करू शकतो ओके देन स्पेशल ऑपरेशन पिचिंग सिंगल प्लिचिंग इज स्टँडर्ड कार्बनेशन मग सिंगल प्लांट जी आहे ती प्रोड्यूस झालेली आहे तर मग ते सिंगल प्लांटला जर सेकंडरी ब्रांचेस ते डेवलप डेव्हलप झालेले असतील मग त्या सेकंडरी ब्रांचेसमुळं काय होत नाही प्लॅन्टची वेळ डेव्हलपमेंट होत नाही म्हणजे सेकंडरी ब्रांचेस काय केले जातात कट केले जातात तिथेच कळलं जाते पिचिंग ओके सेकंडरी ब्रांच काय करतात ते न्यूट्रिएन मटेरियल जे आहे ते ॲपस करतात आणि मेन प्लांटला ते मटेरियल जे आहे ते व्यवस्थित प्रोवाईड होत नाही त्यामुळे सेकंडरी ब्रांचेस ज्या असतील त्या काय करायच्यात रिलीज आउट करायच्यात जेणेकरून ती स्पेशल ऑपरेशन पिचिंग ही होईल आणि स्टँडर्ड कार्नेशन डेव्हलपमेंट होऊ शकतात दिस बडिंग रिमूव्हल ऑफ ॲक्झिलरी अँड लॅटरल बर्ड्स सुद्धा काय केलं जातं ज्यावेळेस प्लॅन्ट फ्लावरिंग कंडिशनला येते त्यावेळेस काय केलं जातं हिची ज्या लॅटरल बर्ड्स आहेत ज्या ॲक्झलिरी बर्ड्स आहेत त्या काय केल्या जातात रिमूव्ह केल्या जातात ओके देन प्लांट सपोर्ट इन रिसेंट टाइम्स नेट आर यूज फॉर सपोर्टिंग कार्नेशियम प्लांट्स द नेटिंग कॅन बी डन विथ जी एल जी आय वायर ऑफ सिक्स्टींग यू एच फॉर लेंथ वाईज फिक्सिंग अँड नायलॉन थ्रेड्स फॉर विल्थ ओके नायलॉन थ्रो थ्रेडच्या हेल्पने काय करायचं त्याच्या हाईटसाठी त्याला सपोर्ट करायचं आहे दॅन प्लांट प्रोटेक्शन ए पेस्ट मॅनेजमेंट पेस्ट मॅनेजमेंट मग याच्यामध्ये काय केलं तर पेस्ट ज्या असतील त्याच्यापासून त्याचं प्रोटेक्शन व्हावं त्यासाठी आपण त्याचं मॅनेजमेंट करायचं आहे रेड स्पायडर माईट सक द सॅप अफेक्टेड लिव्ज टर्न्स पेल अँड विदर्ड अँड शो सिवर वेबिंग अफेक्टेड प्लांट्स बिकम स्टंटेड अँड डिस्टॉर्टेड ओके मग अशा प्रकारे जे माइट्स असतील किंवा निम्स एग्ज असतील किंवा अडल्ट माइट्स असतील यांच्यापासून काय करायचं आहे त्याचं प्रोटेक्शन करायचं त्याचं पेस्ट मॅनेजमेंट करायचं आहे देन हार्वेस्टिंग अँड यील्ड स्टँडर्ड टाईप ऑफ फ्लावर हार्वेस्टेड वेन दे आर आउट आउटर पेटल स्टार्ट्स टू इलाँगेट आउटसाइड कॅलिक्स पेंट ब्रश स्टेज मग ज्यावेळेस फा फ्लावर जे आहे पेंट ब्रश स्टेजला असेल त्यावेळेस त्याचं हार्वेस्टिंग अँड यील्ड करायचं आहे देन स्प्रे टाईप ऑफ फ्लावर हार्वेस्टेड विथ टू टू थ्री ओपन फ्लावर्स ऑन इच स्टेम स्टेम स्टेमवरती दोन ते तीन फ्लावर जर ओपन झाले तर त्यावेळेस काय होतं त्याचं हार्वेस्टिंग टाईम आलेला हे आपण समजून घेऊन त्याचं काय करायचं हार्वेस्टिंग करायचं आहे स्टँडर्ड टाईप थ्री हंड्रेड अँड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी फ्लावर्स मीटर स्क्वेअर ये टू ट्वेल्व्ह फ्लावर्स पर प्लॅन्ट स्प्रे टाईप टू हंड्रेड अँड फिफ्टी फ्लावर्स मीटर स्क्वेअर ओके अशा प्रकारे त्याचं हार्वेस्टिंग करायचं आहे देन हार्वेस्टिंग स्टॅ स्टेज ऑफ स्टँडर्ड कार्नेशन अँड देस अँड स्प्रे कार्नेशन ओके ह्या त्याच्या मेथड्स आहेत हार्वेस्टिंग देन पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी त्यानंतर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हार्वेस्टिंग त्यानंतर त्याचं ग्रेडिंग करायचं आहे त्यानंतर स्ट्रिपिंग देन बंचिंग अँड लास्ट वन आहे पॅकिंग अशा प्रकारे त्याच्या पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीज देन पॅकिंग मग अशा प्रकारे काय करायचं बॉक्स वाईज काय करायचं पॅकिंग करायचं आहे this is a coronation of cultivation in polyhouse okay thank you